पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या मेट्रो धावती आहे. पुण्यात वनाच ते गरवारे कॉलेज आणि PCMC अर्थात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते फुगेवाडी या दोन्ही मार्गांचे लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर पुणे मेट्रोचे पुढील काम सुरू असून गरवारे महाविद्यालय ते सिव्हिल कोर्ट आणि फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट असे दोन मार्ग आता प्रवाशांसाठी खुले होत आहेत. दरम्यान आता नव्याने शहराचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पुणे मेट्रोच्या विस्तारास पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे स्वारगेटपासून कात्रजपर्यंत आणि पिंपरी चिंचवडपासून निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. भविष्यात पुण्याचा दक्षिण भाग अर्थात कात्रज आता हा मेट्रोला जोडला जाणार आहे. तर दुसरीकडे औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड आणि निगडी असे दोन भाग आता मेट्रोला जोडले जाणार आहेत. यात स्वारगेट, कात्रज, मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज असा भाग असणार आहे. तर दुसरीकडे पिंपरी, निगडी, चिंचवड, अकुर्डी आणि निगडी असा हा दुसरा मेट्रोचा मार्ग असणार आहे. कौतुकाची बाब म्हणजे पुणे शहरातील सिव्हिल कोर्ट स्थानक हे भूमीअंतर्गत स्थानक असून ते देशातील सर्वाधिक खोल भूमीअंतर्गत स्थानक आहे. जमिनीखाली 108 फुटांवर मेट्रोने नवपुणे साकारलाय. दरम्यान आतापर्यंत शहरात लाईन 1 मध्ये पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असा 17.4 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आहे जो दोन शहरांना जोडणार आहे. या मार्गावर 14 स्थानक आहेत ज्यात 5 भूमिगत थांबे देखील आहेत. तर शहरातील मेट्रोचा दुसरा मार्ग हा 15.7 किलोमीटर लांबीचा आहे ज्यात वनाज ते रामवाडी असा मेट्रोचा प्रवास प्रवाशांना करता येणार आहे. त्यात 16 स्थानक आहेत. आत्तापर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून 39 किलोमीटरचे मेट्रोचे जाळे शहरात विस्तारलेलं आहे. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे भूमिपूजन झाले. कोरोनामुळे 2020-2021 ही 2 वर्ष आव्हानात्मक होती. मात्र तरीही पुणे मेट्रोचे काम अविरतपणे सुरू आहे. जमिनीखाली 108 फुटांवर साकारण्यात आलेलं भव्य मेट्रोचं स्टेशन हे याचंच उदाहरण. भविष्याचा वेध लक्षात घेता सूक्ष्म, सुरक्षित व वेगवान सार्वजनिक व्यवस्था हाच शहरातल्या वाढत्या वाहतूक कोंडीवर शाश्वत उपाय. म्हणून मेट्रो हाच वाढत्या लोकसंख्येच्या दळणवळणासाठी योग्य पर्याय ठरणार आहे.